नमस्कार, मी अंकिता आणि आपलं स्वागत आहे स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। फ्रेंड्स, तुम्ही नेहमीच बघितलं असेल की आपण बांगड्यांचा यूज फक्त हातात घालण्यासाठी करतो, पण या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बांगड्याशी रिलेटेड 10 हॅक शेअर करणार आहे, ज्या तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला खूप कामी येऊ शकणार। जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासाही आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा, अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। तर चला तर व्हिडिओला सुरू करूया। मी जो पहिला हॅक शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला एक मेटलची बांगडी लागणार आहे, त्यानंतर एक दोरी लागणार आहे। इथे माझ्याकडे जूटची व्हाईट कलरची दोरी अवेलेबल होती तर ती मी घेतली। त्यानंतर त्या दोरी तुम्हाला दोन साईजमध्ये दोरी कट करून घ्यायची आहे आणि या प्रकारे ती दोरी त्या बांगडीला टाय करून घ्यायची आहे। त्यानंतर माझ्याकडे काही पिस्ता शेल्स अवेलेबल होते तर तेही मी या बांगडीवर स्टिक करून घेतलेले आहे। जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही मिररचा यूज करू शकता, नाहीतर त्याला असंही यूज केलं तरी चालेल, पण डेकोरेट केलं तर थोडं चांगलं दिसतं। यानंतर आता आपण त्याचा यूज बघणार आहोत की जसं आपण बघितलं असेल की आपण कित्येकदा पडदे घरात असेच सोडून देतो, ओपन सोडतो, तर त्याला टाय करण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो, त्यामुळे ते दिसायलाही चांगलं दिसेल आणि जुन्या बांगडीचा यूज पण होणार। प्रत्येक लेडीजकडे बांगड्यांचं भरपूर कलेक्शन तर असतंच। कित्येकदा काय होतं की आपल्याकडे खूप साऱ्या जुन्या बांगड्या पडलेल्या असतात, त्या आपण यूज पण करत नाही आणि कोणाला साईज न आल्यामुळे कोणाला इच्छा पण द्यायची होत नाही। तर अशाच माझ्याकडे काही बांगड्या पडलेल्या होत्या, त्यासाठीच एक हॅक शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक कार्डबोर्डचा घ्यायचा आहे आणि त्याला बांगडीच्या साईज जितनं कट करून घ्यायचं आहे। कट केल्यानंतर त्या बांगड्या एकमेकांना वन बाय वन स्टिक करून घ्यायच्या आहे। इथे मी स्टिक केलं आहे आणि त्याला व्हाईट कलरनी पेंट केलेलं आहे, त्यानंतर मी हलकासा येलो कलरनेही पेंट केलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडत्या कलरनी इथे पेंट करू शकता आणि हा तुमचा काही वेळातच झिरो बजेटमध्ये एक सुंदरसा ऑर्गनायझर रेडी आहे। याचा यूज तुम्ही पेन ठेवण्यासाठी किंवा चमचे ठेवण्यासाठी करू शकता, पण मी याचा यूज ॲज अ प्लांटर केलेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा हॅक कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा। माझा नेक्स्ट हॅक कणिक चाळण्याबद्दल आहे। फ्रेंड्स, तुम्ही कित्येकदा बघितलं असेल की जेव्हा आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये कणिक चाळायची असते तेव्हा खूप वेळ लागतं। कित्येकदा कणिक चाळली नाही गेली तर आपण काय करतो, त्या कणकीत हात घालतो आणि असा फिरवतो, त्यानंतर आपली कणिक लवकर चाळल्या जाते, पण त्यामुळे आपला हातही खराब होतो। तर याच्यासाठी एक हॅक ट्राय करू शकता। तुमच्याजवळ काही मेटलच्या बांगड्या असेल तर त्या तुम्हाला कणिक चाळताना टाकायच्या आहेत, त्यामुळे कणिक लवकर चाळण्यात हेल्प होईल आणि तुमचा हातही खराब नाही होणार। प्रत्येकाच्याच घरी अशा प्रकारच्या उशा किंवा कुशन्स तर असतात, काही दिवसांनी त्यावरचे जे कवर असतात ते कधीकधी जुने होतात आणि आपल्याला जर वेळ नसेल मार्केटमधून आणायसाठी तर तुम्हाला एक हॅक शेअर करणार आहे, ज्याने की तुम्ही एका मिनिटाच्या आत फक्त एका बांगडीच्या मदतीने बिना शिवता पिलो कवर रेडी करू शकता। त्यासाठी तुम्हाला कोणताही जुना ब्लाऊज पीस घ्यायचा आहे किंवा जुना कोणताही कपडा असेल तर तुम्ही यूज करू शकता। तिथे त्या कपड्याला पहिले असं फैलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पिलो ठेवून या प्रकारे रॅप करून घ्यायचं आहे। इथे मी जुन्या ओढणीचा यूज केलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्ही चुन्नीला रॅप केल्यानंतर तुम्हाला एक बांगडी घ्यायची आहे। तुम्ही इथे कोणत्याही बांगडीचा यूज करू शकता आणि त्या बांगडीला या फोल्डमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर एक रबर बँडची हेल्पनी चांगल्या प्रकारे टाय करून घ्यायचा आहे आणि हा तुमचा बिना शिवता काही मिनिटातच खूप चांगला पिलो कवर रेडी होईल। जर तुम्ही कोणाला सांगितलं नाही तर कोणाला ओळखताही नाही येईल की तुम्ही हा बिना शिवता फक्त एका बांगडीच्या हेल्पनी बनवलेला आहे। माझा नेक्स्ट हॅक नॅपकिनबद्दल आहे। तुम्ही नेहमी बघितलं असेल की मार्केटमध्ये हँगिंग टॉवेल्स येतात, तर या प्रकारचा हँगिंग टॉवेल आपण घरीच एका मिनटात तयार करू शकतो। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एखादी जुनी बांगडी घ्यायची आहे, इथे तर माझ्याकडे एक तुटलेली बांगडी आहे तर आपण त्याचा यूज करणार आहोत। तुम्ही इथे कोणतीही बांगडी घेऊ शकता आणि टॉवेलला या प्रकारे एकजूट करून त्या बांगडीमध्ये टाकून तुम्हाला पिनअप करून घ्यायचा आहे आणि हा आपला एका मिनटात हँगिंग टॉवेल रेडी होईल। तुम्ही नेहमी बघितलं असेल की आपण हुक्सला डायरेक्टली टॉवेल लटकवतो, त्यामुळे तो दिसायलाही चांगला दिसत नाही आणि सुखायलाही वेळ लागते। या प्रकारे जर तुम्ही टॉवेल हँग करून ठेवला किंवा नॅपकिन हँग करून ठेवला तर तो दिसायलाही सुंदर दिसेल आणि लवकर पण सुकणार ओला झाला तर। माझा नेक्स्ट हॅक सेफ्टी पिनबद्दल आहे। कित्येकदा आपल्याकडे सेफ्टी पिनचं खूप सारं कलेक्शन असतं, पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा ती एकही वेळेवर मिळत नाही। का बरं की आपण त्याला चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवत नाही आणि आपण नेहमी काय करतो, अशी मोठीवाली सेफ्टी पिन घेतो आणि त्यामध्ये छोटे छोटे सेफ्टी पिन टाकून ठेवतो। त्यामुळे काय होते, कधी एखाद्या सेफ्टी पिनची गरज पडली तर काय होते की एक सेफ्टी पिन काढायला झाली तर घाईगडबडीत
बाकीच्याही सेफ्टी पिन खाली पडतात, तर त्यासाठी तुम्ही जुन्या बांगडीचा यूज करू शकता. जर तुमच्याकडे एखादी जुनी बांगडी असेल, इथे तुम्हाला मेटलच्या बांगडीचा यूज करायचा आहे, तर त्या बांगडीमध्ये तुम्ही जेवढ्याही तुमच्या सेफ्टी पिन आहे त्या टाकून ठेवायच्या आहे. त्यानंतर तुम्ही या बांगडीला कुठे वाटल तेव्हा हँग करू शकता, नाहीतर एखाद्या डब्यामध्ये टाकून ठेवा. त्यामुळे ती ऑर्गनाईज पण राहील आणि वेळेवर तुम्हाला मिळणार. माझा नेक्स्ट हॅक कुकरबद्दल आहे. या कुकरचा यूज आपण काय करतो, वरण आणि भात बनवायसाठी करतो. पण कित्येकदा काय होतं की आपल्याला एकाच वेळेस वरण आणि भात शिजवायचं असतं. अशा वेळेस आपण काय करतो, गंज ठेवायच्या पहिले त्यामध्ये एक स्टँड ठेवतो. आणि प्रत्येकाकडे स्टँड अवेलेबल नसते. कित्येकदा जर असा स्टँड तुमच्याजवळ अवेलेबल नसेल तर तुम्ही त्यासाठी जुन्या बांगड्यांचा यूज करू शकता. तर यासाठी तुम्हाला 3-4 मेटलच्या जुन्या बांगड्या घ्यायच्या आहे आणि ते कुकरच्या बेसमध्ये टाकून त्यानंतर त्यावर तुम्ही वरण आणि भाताचा गंज ठेवा आणि त्यानंतर कुकर पॅक करा. एक ते एक तुमचा वरण भात एका वेळेसच शिजणार आणि तुमच्या गॅसची बचतही होणार. आय होप फ्रेंड्स तुम्हाला माझा हाही हॅक आवडला असेल, तर कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हा सेम बांगड्याचा हॅक तुम्ही सिलेंडरवर पण ट्राय करू शकता. तुम्ही कित्येकदा बघितलं असेल की आपण सिलेंडरला डायरेक्टली टाईल्सवर किंवा फरशीवर ठेवलं तर त्यामुळे जे सिलेंडरचे जंगाचे डाग असतात ते त्या टाईल्सवर येतात, मग साफ करायला खूप जास्त प्रॉब्लेम होते. अशा वेळेस काय करायचं आहे, तुमच्याकडे जर सिलेंडर ठेवायचा स्टँड नसेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, काही ज्या मेटलच्या बांगड्या असतात त्या सिलेंडरच्या खाली ठेवायच्या आहे. त्यानंतर जर तुम्ही सिलेंडर ठेवला तर बिलकुल डाग तुमच्या फरशीवर येणार नाही. प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारचा हँगर तो असतोच. त्याचा यूज आपण साड्या ठेवण्यासाठी किंवा इतर कोणते कपडे हँग करण्यासाठी करतो. तर या हँगरचा एक वेगळा यूज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणताही एक हँगर घ्यायचा आहे आणि 4-5 बांगड्या घ्यायच्या आहे. बांगड्या घेतल्यानंतर सेलोटेपच्या हेल्पनी त्याला हँगरवर या प्रकारे स्टिक करून घ्यायचा आहे. आणि हा आपला झिरो कॉस्टमध्ये खूपच चांगला ऑर्गनायझर रेडी आहे. याचा यूज तुम्ही घरात ज्या तुमच्या भरपूर प्रमाणात जर दुपट्टे असेल किंवा ओढण्या असेल किंवा जर तुमच्याकडे हँगिंगवाले कानातले असेल त्या गोष्टी तुम्ही इथे हँग करून ठेवू शकता. यामुळे या गोष्टी तुम्हाला वेळेवरही सापटेल आणि त्या चांगल्या प्रकारे ऑर्गनाईजही राहील. माझा नेक्स्ट हॅक ब्लाऊजबद्दल आहे. आज मी तुमच्यासोबत ब्लाऊजला लूज अँड टाईट करायचे 2 हॅक शेअर करणार आहे. ते पण न शिवता फक्त एका बांगडीच्या आणि एका कॉईनच्या हेल्पनी. जर तुमचा ब्लाऊज टाईट असेल तर तुम्हाला काय करायची आहे, एक कोणतीही त्या जर कलरची बांगडी असेल तुमच्याकडे तर ती घ्यायची आहे आणि त्याला जो हुकवाला एरिया आहे ब्लाऊजचा याप्रकारे असं स्टिच करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इच्छा नसेल स्टिच करायची तर तुम्ही सेफ्टी पिननीही त्याला लॉक करू शकता. याप्रकारे जर तुम्ही केलं, जर तुमचा ब्लाऊज टाईट असेल तर तो काही मिनिटाच्या आतच लूज होणार. त्यानंतर कधीकधी काय होतं की आपला ब्लाऊज हा लूज होतो, तर अशा वेळेस पण तुम्ही एक हॅक ट्राय करू शकता. जर तुमच्याकडे एखादी बांगडी अवेलेबल असेल जुनीवाली किंवा त्या कलरची, तर तुम्हाला ती बांगडी घ्यायची आहे आणि ती बांगडी ब्लाऊजचा जो बॅक साईडचा एरिया आहे त्यामध्ये रबर बँडच्या हेल्पनी याप्रकारे टाय करायची आहे. माझा हा जो हा बॅक एरियाचा जो एरिया होता तो छोटा होता, त्यामुळे मी माझ्या मुलीची बांगडी यूज केली आहे. यापेक्षाही छोटा असेल तर तुम्ही एखादी कॉईन यूज करू शकता. आणि हा तुमचा एका मिनटात ब्लाऊज टाईटही झाला आहे आणि एक सुंदरसा डिझाईन पण क्रिएट झालेला. माझा लास्ट अँड इम्पॉर्टंट हॅक साडीबद्दल आहे. प्रत्येक लेडीजकडे साडीचं भरपूर कलेक्शन असतं. जसं मी आपल्या अलमारीमध्ये याप्रकारे साड्या ऑर्गनाईज करून ठेवल्या आहे. तुम्ही बघू शकता इथे फक्त मी 5 साड्या हँग करून ठेवल्या आहे, का बरं माझ्या अलमारीमध्ये जागाच नाही. तर यासाठीच एक खूप चांगला हॅक शेअर करणार आहे, ज्यामुळे इथे मी 5 साड्या हँग केल्या आहे त्या आता मी बांगडीच्या हेल्पने कमीत कमी 20 साड्या हँग करू शकणार. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हाही तुम्ही हँगरमध्ये साडी हँग कराल तर हँग करताना त्या हँगरमध्ये एक बांगडी टाकायची आहे. त्यानंतर त्या बांगडीमध्ये तुम्ही दुसरा हँगर टाकायचा आहे. त्यानंतर त्या दुसऱ्या हँगरमध्ये पण एक बांगडी टाकायची आहे आणि त्यामध्ये तिसरी साडी हँग करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही जर साड्या हँग केल्या तर कमी स्पेसमध्ये जास्तीत जास्त साड्या ऑर्गनाईज होणार. फ्रेंड्स तुम्ही बघू शकता पहिले मी इथे 5 साड्या ऑर्गनाईज केलेल्या होत्या आणि त्यात फक्त 1-2 साड्या मी ॲड करू शकत होती, पण आता या जागेत मी कमीत कमी 20 साड्या आरामशीर ठेवू शकते. तर फ्रेंड्स तुम्हाला हा माझा साडी ऑर्गनाईजवाला आयडिया कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. आय होप फ्रेंड्स तुम्हाला माझी बांगड्याशी रिलेटेड सगळी हॅक्स आवडली असेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच युजफुल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.